पट्टी वरच्या दवाखान केलेली ते इंजेक्शन घ्यायला आलेलो कोण इथं आल्यावर डॉक्टर नाहीत आता दोन तास आम्ही इथे थांबलोय सिस्टर बी नाही आणि डॉक्टर बी नाहीत आताच आले ते दोन मिनिटं झाले काय नाव आपलं बरोबर म्हणजे कसं त्या सिस्टरना कसं यायचा खाल्लं प्रॉब्लेम आहे ना तर ते म्हणले काय आले ते प्रत्येक वेळ भरपूर वेळा आलो आम्ही इथं पण ज्या ज्या वेळेस आलो त्या त्या वेळेस आम्हाला डॉक्टर इथं कधीच भेटले नाही नाव सांगा रवी दगडे काय झाले पडलो गाडीवर ना ओके पट्टी करून आलो वरच्या दवाखान्यात तिथे इंजेक्शन घ्यायला आलो तर इथं डॉक्टर बी नाही सिस्टर बी नाही दवाखान्यात लॉक होतं फोटो काढले लॉक होतो फोटो नाही काढले मामा नाही का मामा लॉक लावून आतमध्ये बसले मामा बसलेले का नाही आतमध्ये बसले पण तुम्ही कुलूप म्हटलं की ते म्हणतील बाहेर नको म्हणजे परत ते पोहोचा नको आम्ही बाहेर म्हणजे कसं येतात शेवटी आपलंच कुटुंब आहे आपला आपणच एकमेकाला हे केले पाहिजे काय असेल डॉक्टरना ते तुम्ही बोला की मी नाही म्हणत नाही पण तुम्ही जर म्हणला बाहेर नकलो तर परत ते कसं आहे डीएचओ डीएचओ परत सगळं जात पण आम्ही आल्यावर बाहेरच दिसलं ना आम्हाला नंतर बोललो कसं असेल आता ते आज झोपले गेटला कुलूप होतं गेटला कुलूप होतं बाहेर नकलूप म्हटलं की ते कसे म्हणणार कोणच नसतं आकाश टाकून होता आतलं कुलूप होतं मामा जेवत होते एकटेच होते कुठे तुम्ही होता तुम्ही कुठे होता म्हणलं इथं जेवत होतो आम्ही लॉक केलं होतं नाही नाही पुढे गेलता पुढे गेलता आम्ही खोलली कुलूप आम्ही खोलले स्वतः हातानी आमच्याकडे चाव दिल्यावर आम्ही खोलले नाही बरोबर ऍक्च्युअली त्यांचा डबा पण आतमध्येच आहे ते जेवत होते ते आतमध्ये होते विषय त्यांचा नाहीये फक्त कर्मचारी कर्मचारी नाही पण आता हजर मी सांगा नाही तर बघा हॅलो हा नमस्कार सर किरवे बोलतो म्हणलं हा म्हणलं आडिवरे आडिवऱ्यातून बोलतो पी एस सी मधून हा म्हणलं इथं कर्मचारी कोणीच नाही इथं फक्त शिपाई हॅलो फोन लागत नाही का इथं आल्यावर फक्त मामा होते दुसरं कोणच नव्हतं साडेसातला आलोय तर आता मॅडम आत्ता आले काहीतरी नऊला दहा सिस्टर आता काहीतरी नऊला दहा मिनिटं कमी असताना आली तुमची ड्युटी इथं होती का नव्हती नाही दुसरं कोणच नव्हतं फक्त मामा एकटे होते ड्युटी नव्हती ना तुमची लॉक बी आम्हीच त्यांनी आम्हाला चावी दिली तेव्हा आम्ही लॉक खोलले दवाखान्याचं तिथं गेलते का तेर पडला तुम्ही हा तिथं डॉक्टर तिथं डॉक्टर नाहीत कोणीच नव्हतं कोणच नाही तिथं तिथं कोण डॉक्टर आहे तिथं आज कोणाची ड्युटी होती माहित नाही फक्त पट्टी केली आम्हाला कोण होतं तिथं पट्टी कोणी केली त्या मॅडमचे मिस्टर होते सिस्टर बी नव्हती सिस्टर बी नव्हती तिथं बी नाही पट्टी कोणी केली तिथं त्या मॅडमच्या मिस्टरांनीच केली सिस्टरच्या मिस्टरांनी मॅडम बी नव्हते तिथं पट्टी केली आलो निघू ते कोण आहे तिथं डॉक्टर आहे का डॉक्टर नाही कोणच नाही तिथं बी नाही कोण इथं बी नाही तिथं बी नाही असं म्हणून आता आम्हाला काय माहित गेलो फक्त पट्टी केली इंजेक्शन नव्हतं म्हणून इथं भेटतं म्हणून इथं तिथं इंजेक्शन भेटत नाही टीटीचं याचं भेटत नाही तिथे विचारलेलं आम्ही तिथे काय करायचं यांना काय करायचं आता त्यांना आता टीटीचं इंजेक्शन देते डायक्लोचं इंजेक्शन देते पेन किलर टॅबलेट देते शूटिंग काढून आपण हे किती वेळा झालं ना असं बरोबर आहे ना मी आताच आलो आणि आपण काय करू रुटीन करू ते अहो मागच्या मीटिंग मध्येच झालं आपल्याला ड्युट्या लावायच्या तरी पण लावल्या ना तुम्ही बरोबर आहे ना कार्यामुळे काय झालं थोडं सिस्टम झालं असेल ना थोडं बरोबर आहे पण त्यांच्या कारवाई करा ना मग कोण हॅलो बरोबर आहे ना
हां चालत चालत इथं बंगला ऐका ना हां काय झालं माहिती का आता बंगले साहेब आले ते आता हां ते आता दवाखान्यात तिथं हां हां सर नमस्ते कोण आहे म्हटलं आपल्याकडे आता दुसऱ्या सिस्टरांचे होते ना तर त्यांना याला काही गाडी नव्हती आता ते संप असल्यामुळे ना काय नाव शिंदे शिंदे ठीक आहे सर ओके आणि इकडे आपल्याकडं सकाळी कोण होत डॉक्टर होते मवन काय नाव मवन 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 कोण मोहन कोण मोहन अक्षय मोहन बर ठीक आहे सर ओके सभापती होते आपला ग्रामीण भागामध्ये जडपे सदस्य होते जगदाळेबाई होते सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांच्या डोट्या लावा तरी पण आज पण तेच पेशंट आलं तरी पण आज तेच म्हणजे याच्यात कोणतरी म्हणजे अधिकारी पदाधिकारी इन्वॉल्व आहे का नाही त्यांनी आहे ना डॉक्टरांनी याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे ना त्यांनी ड्युट्या लावल्या पाहिजेत त्यांच्यावर त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही कराच म्हणून पाठीमागे एकदा दोन वेळा असंच झालं दोन वेळा पेशंट आणले इथं डॉक्टर नाही त्याच्यानंतर कुलूप लावलं डीएचओ टीएचओ इथं आले सगळ्यांनी ते मान्य केलं आणि आता आज आहे ती परिस्थिती तीच आहे म्हणजे पद रिक्त पद होती आता पदं पण भरली आहेत सगळी मग यांना ड्युट्या करायला का नको हा पण काहीतरी एक पर्याय आहे ना त्याचा प्रत्येक वेळेला जर तसंच असेल तर आपण तक्रार कोणाकडे करायची किंवा सभापती जेपी सदस्य हेच लक्ष घालत नाही ना त्याच्यात नाही काय डॉक्टर समजा यांनी जर सांगितलं डॉक्टर ऐकत नाही मग मीटिंग मध्ये सांगितलं की कर्मचारी ऐकत नाही असं झालं ना ज्यांची ड्युटी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते जे कामाला आहेत ना त्यांना काय बोलायचं नाही आता लय वेळा गेले होते ते होते का काय झाले आम्ही उद्या बघतो मेन तालुक्याचे अधिकारी आहेत ना तेच फक्त हे करतात त्यांच्याकडे तक्रार गेली ना तेवढ्यापुरते हा हो करतात आणि त्याच्यावर पांघरून टाकतात कर्मचाऱ्यांना ते पाठीशी घालून देतात ठाम आरोप आहे माझा त्यांनी नाही त्यांनी म्हणावं त्यांनी माझ्या समोर यावं का नाही असं झालं ते मी त्यांना सांगतो आदिवासी भागात कोण बोलत नाही पदं रिक्त सगळ्या गोष्टी ते चालेल पूर्व पट्ट्यामध्ये सगळी पदं भरलीत आता इकडेच काय अडचण त्यांना नाव रवी दगडे